विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहणार आहोत, तर शाहिस्ते खानाची फजिती। शाहिस्ते खान कोण होता? तर तो होता औरंगजेबाचा मामा। आता आपण हा पाठ की नाही शाहिस्ते खानाची फजिती हा तीन भागामध्ये पाहणार। पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची फजिती का करायची ठरवली। दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शिवाजी महाराजांनी याचा भेद कसा ठरवला। आणि तिसऱ्या भागामध्ये हे पाठ पाहणार की शिवाजी महाराजांनी त्याची खोड कशी काय मिळली। आता शिवाजी महाराजांनी आदिलशहा हा शिवाजी महाराजांवर अनेक सरदार पाठवून त्यांचा पराभव करायचा ठरवला होता। आदिलशहा कोण होता? तर विजापूरचा बादशहा होता। पण शिवाजी महाराजांसमोर त्याचा काही तोड लागला नाही आणि शेवटी आदिलशहाने काय केलं तर शिवाजी महाराजांशी तह केला। पुढे शिवाजी महाराज काय केले, दक्षिणेतील शिवाजी महाराजांनी काय केले तर दक्षिणेतील बाजू सुरक्षित केली आणि त्यांनी ठरवले की उत्तरेकडे जायचे। उत्तरेकडे कोण होते? तर ते होते मुघल। मुघलांचा बादशाह तो म्हणजे औरंगजेब। तर शिवाजी महाराजांनी मुघलांच्या सत्तेच्या ठिकाणी म्हणजे त्यांवर हल्ला करायचे ठरवले आणि अधूनमधून शिवाजी महाराज मुघलांकडे हल्ला करत होते। त्यामुळे मुघल बादशाह औरंगजेब चिडला आणि त्याने काय केले, त्याने शाहिस्ते खान म्हणजे त्याचा मामा याला महाराष्ट्राकडे पाठवले म्हणजे पुण्याकडे पाठवले। शाहिस्ते खान निघाला आणि त्याने काय केले, सोबत 100,000 सैन्य, सत्ता, तसेच हत्ती, घोडे या सगळ्यांना घेऊन तो पुण्याकडे निघाला। आता शाहिस्ते खान हा सासवड, शिवापूर, शिरवळ असे एक एक गाव करत पुण्याकडे येत होता। पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। पुरंदर किल्ला वेढा दिल्यानंतर मराठ्यांच्या गनिमी काकापुढे त्याचा काही तोड लागला नाही। त्यानंतर तो वळला पुण्याकडे। पुण्याकडे चाकणच्या किल्ल्याला त्याने वेढा दिला। चाकणचा किल्ला कोण सांभाळत होता? तर तो होता फिरंगोजी नरसाळा। फिरंगोजी नरसाळ्याने शाहिस्ते खानाशी 2 महिने त्याने लढा दिला। पण शाहिस्ते खानाच्या तोफासमोर त्याचा काही टिकाव लागला नाही। मग त्यानंतर शाहिस्ते खानाने त्याच्या शौर्यावर खुश होऊन त्याला बादशहाची चाकरी करण्याचे आमिष दाखवले। फिरंगोजी नरसाळा त्याने शिवरायांशीच एकनिष्ठ राहण्याचे ठरवले। त्यानंतर शाहिस्ते खान वळला तो म्हणजे पुण्याकडे। पुण्यात त्याने लाल महालावर स्वतःचा ठाम बसवला होता। तसेच तो फक्त राहत नव्हता तर अधूनमधून आजूबाजूच्या परिसरात त्याने स्वतःचे सैन्य पाठवून सत्तेची नासधूस केली। तसेच गुरे ओढून आणणे, तसेच अनेक धान्य लुटून ठेवणे असे काम शाहिस्ते खान लाल महालातून करत होता। 1 महिना गेला, दुसरा महिना गेला, 1 वर्ष गेले, दुसरे वर्ष गेले तरीही शाहिस्ते खान तिथून उठायचं काही ठरवत नव्हता। लाल महाल म्हणजे कोणता महाल? तर शिवाजी महाराजांचं जिथे बालपण गेलं होतं तो महाल। शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये त्यांचं बालपण घालवलं होतं। तसेच त्यांचा विवाह सुद्धा लाल महालातच झाला होता आणि हा लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला होता। शाहिस्ते खानाची खोड मोडायची शिवाजी महाराजांनी कसे काय ठरवले तर आपण भेटूयात पुढच्या वारात। धन्यवाद।